नमस्कार, मी प्रबोध पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे 1 जुलै 2019 ची वेतनवाढ ही सेवार्थ प्रणालीमधून कशी द्यायची याबाबतचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण वेतन जे या महिन्याचे इन्क्रीमेंट वाढणार आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. प्रथम आपण एक्सप्लोर मध्ये जायचं, एक्सप्लोर मध्ये काम करायचं. कारण की बघा, एलपीसी जनरेट करणे किंवा इन्क्रीमेंट लावणे किंवा ज्या महत्वाच्या ज्या जास्त गोष्टी वाटतात जिथं काही कॉम्प्लिकेशन नाही व्हावं ते एक्सप्लोर मधूनच करायचं, क्रोम मधून नाही करायचं. आता या ठिकाणी आपण असिस्टंट मध्ये आलो, असिस्टंटचा पासवर्ड युजर आय डी टाकला, आपण या ठिकाणी ओपन केलेला आहे. आता काय केलंय, वर्क लिस्ट मध्ये पेरोल, पेरोल मध्ये एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये काय केलेलं आहे, ह्यावेळेस यांनी अपडेट एम्प्लॉईज डिटेल्स फॉर इन्क्रीमेंट हा एक टॅब टाकलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, का त्या व्यक्तीला जुलैचं इन्क्रीमेंट आहे का जानेवारीचे आहे हे ते पाहायचं आहे. आणि याप्रमाणे हा टॅब नंतर मग हा रिलीज इन्क्रीमेंटचा हा नंतरचा पार्ट आहे. तर आपण काय करू, अपडेट एम्प्लॉईज डिटेल फॉर इन्क्रीमेंट याला क्लिक करायची. याला क्लिक केल्यानंतर हे ओपन होईल. आणि यामध्ये एक लक्षात ठेवायचं का हे रेग्युलर आहे, म्हणजे जे मागच्या ज्यांना 1 जुलै 2018 इन्क्रीमेंट भेटला आणि त्यांना नवीन भेटत आहे 1 जुलै 2019 त्यांच्याकरता आहे. परंतु ज्यांचं मधात पदोन्नती झालेली आहे किंवा 1/1/16 10/20/30 आपण दिलेलं आहे तर त्याप्रमाणे त्यांचं वेगळं होईल. त्याबद्दल पण याच्यात थोडासा प्रॉब्लेम आहे, ते सांगतो मी काय. आता आपण बिल ग्रुप सिलेक्ट केलं, बिल ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर आता हे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती इथे मिळून जाईल. तर काय करायचं, यांना सर्वांना क्लिक करायचं, मी केलेलं आहे काम, सर्वांना क्लिक करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं, नंतर जानेवारी का जुलै तर जुलैला क्लिक करायचं आणि इथे रिमार्क्स टाकायचा. जर तुम्ही रिमार्क्स टाकला नाही तर हा डाटा सेव्ह होत नाही. तर मी इथे टाकलं 7 पे इन्क्रीमेंट, याचीच कॉपी करायची आणि सर्वांना पेस्ट करून टाकायची. याच्याप्रमाणे आता पाहायचं का आपलं जुलैवाले कोणते आहे, सर्वांना टिक मारायची, कुणाला इन्क्रीमेंट द्यायचं आहे कुणाला नाही द्यायचं हे ठरवून घ्यायचं. याच्याप्रमाणे हे आपलं सर्व हा डाटा तयार करायचा. बघा, मंथ सिलेक्ट करायचं, ज्यांचं जुलै असेल त्यांचं जुलै, जानेवारीचा सध्या विचार केला नाही तरी चालेल, जुलैचं दाखवून द्यायचं. आणि जुलैवाल्यांचे सर्वांची तुमची यादी तयार होईल, जेवढे असेल आपल्याकडे कर्मचारी तेवढे. पहिलं पान आहे आणि नेक्स्ट पेज पण आहे, म्हणजे आता इथपर्यंत 15 घेतले आणि 17 रेकॉर्ड पैकी. तर हे सर्वांना टिकमार्क करायचे आणि टिकमार्क केल्यानंतर सेव्ह करायचं. एवढं हे केल्यानंतर काय करायचं, हे सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर हा झाला आपला का आपल्याकडे जानेवारी जुलैला कोण कोण इन्क्रीमेंटसाठी कर्मचारी आहे त्याचं. याच्यानंतर काय करायचं, पुढची स्टेप जी आहे ते पेरोलमध्ये यायचं. पेरोलमध्ये आल्यानंतर परत एम्प्लॉईज कॉन्फिगरेशनमध्ये यायचं, इन्फॉर्मेशन मध्ये, आणि रिलीज अॅन्युअल इन्क्रीमेंट, या ठिकाणी रिलीज अॅन्युअल इन्क्रीमेंट ला यायचं. याच्यानंतर काय करायचं, या ठिकाणी आल्यानंतर इथे दोन टॅब आहे, ऍड न्यू ऑर्डर आणि व्हेरीफाय ऑर्डर. तर इथे ऍड न्यू ऑर्डरला क्लिक करायची, या ठिकाणी आपण ऑर्डर नंबर टाकायचा जे आपल्याला टाकायचा असेल तो, आणि डेट टाकायची आजची 15/7/2019 आजची तारीख टाकली आपण. आणि बिल ग्रुप सिलेक्ट केला, बिल ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर याच्यात हे ऑप्शन दिलेले आहेत. आपण 7 पेच्या बद्दलच बोलत आहोत, 6 पेवाल्यांनी 6 पेचं पाहायचं. 6 पेला मी हात लावलेला नाहीये, मी आता 7 पेचं सांगतो. 7 पे क्लिक करायचं आणि याला गो म्हणायचं. गो म्हटल्यानंतर काय होईल, का आपल्याला यादी दिसेल कर्मचाऱ्यांची आणि त्यांचं बेसिक पण दिसेल आणि त्यांचा सर्व डाटा दिसेल. आता या ठिकाणी ही प्रोसेस होत आहे. आता याच्यात बघा, हे कर्मचाऱ्याचे नाव दिसत आहे आणि त्यांचं बेसिक पण दिसत आहे. जुनं दिसत आहे, जुनं चेक करून घ्यायचं आणि नवीन चेक करून घ्यायचं. दोन बरोबर असेल तरच यांना टिक मार्क करायची आणि रिमार्क्स मध्ये परत तेच टाकून द्यायचं, 7 पे इन्क्रीमेंट. याच्याप्रमाणे हे होईल. याच्याप्रमाणे हे झाल्यानंतर याला सेव्ह करायचं. मी सध्या सेव्ह करत नाही कारण की मला पूर्ण काम अजून होणे बाकी आहे, परंतु हे झालेलं आहे. आता हे व्हेरीफाय करायचं आहे. आणि माझ्या याच्यात काय आलं का, 4 कर्मचाऱ्यांना 1/1/16 नंतर त्यांना आश्वासित प्रगती योजना 10/20/30 ची लागू केलेली आहे.
तर त्याच्यामुळे त्यांचे इन्क्रिमेंट इथे या ठिकाणी आलेले नाहीये, तर त्याच्यामुळे सध्या सेव्ह करत नाही. पण आपलं जेवढं असेल तेवढ्यांचं सेव्ह करायचं, किंवा जेवढे कर्मचाऱ्यांना तुम्हाला द्यायचं असेल तेवढ्यांचं पहिल्यांदा सेव्ह करून एक सिलेक्ट करायचं. मग सेव्ह केल्यानंतर काय होईल, का हा डाटा या ठिकाणी येईल. या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं, या ठिकाणी आल्यानंतर जसे आता आपल्या मागच्या वर्षीचं असेल, तारीख टाकली राहतेच आपली, या ठिकाणी आपण प्रिंट रिपोर्ट, मग नंतर इथे आल्यानंतर हे या ठिकाणी येऊन जाईल. जेव्हा आपण सेव्ह करू तेव्हा इथं, आणि याला क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर आपलं सर्व इन्क्रिमेंट लागून जाईल. आता एखादं जुनं कोणतं घेऊ आपण, आणि जुन्याला आपण हे 18 मागच्या वर्षीचं प्रिंट रिपोर्ट घ्यायचा नंतर. आणि हा जो प्रिंट रिपोर्ट येईल आता ह्यावेळेसचा वेगळा येईल, हा 6व्या वेतनानुसार होता, आता 7व्या वेतनानुसार वेगळा येईल, त्याची प्रिंट काढायची. म्हणजे मग आपल्याला बाकीचं जे आपण नमुना 21 प्रमाणे जे करत होतो वेतनवाढीचं प्रमाणपत्र वेगळा, तर तो करायची गरज नाही, कारण की सर्व कर्मचाऱ्यांचं यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. बघा याच्यामध्ये समजा एक S1 प्रेझेंट पे दिलेला आहे, नंतर हे आणि आताचं किती होत आहे ते हे सर्व यांनी दिलेलं आहे. हे मागच्या वर्षीच आहे, माफ करा, हे S1 वगैरे हे काय केलं त्यांनी मागच्या डाटालाच क्लिअर केलेलं आहे. मी याचा आपला संबंध नाही, फक्त हे दाखवायसाठी सांगितलं मी आपल्याला, कारण की हे अजून त्यांचं हे व्हायचं आहे, आपण याचं केलेलं नाही. आणि याची काय करायची, प्रिंट घेतली का काय होईल, का ही प्रिंट घेतलेली आपल्याला हे पुढच्या म्हणजे ट्रेझरीला जेव्हा आपण बिल पाठवू तेव्हा याच्या जोडायची, आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पर्सनल फाईलला हे लावायची, आणि आपल्या रजिस्टर राहते त्यामध्ये नोंद घ्यायची. हे जर घेतलं तर आपल्याला इंडिव्हिज्युअल 21 MTR बनवायची गरज नाही, त्याप्रमाणे आपण हे करून घ्यायचं. आता प्रश्न राहिला आपला, या इथे आपला हे इन्क्रिमेंटचा हा विषय संपला, इथून हे प्रिंट काढली का आपला विषय संपलेला आहे. हा मागच्या वर्षीचा आहे, त्याच्यामुळे आत्ताचा सध्याचं मला प्रेझेंट माहित नाही, कारण की मी डाटा सेव्ह केलेला नाही आहे. परंतु असेच येईल ते S1 नंतर लेवल हे असे वाढत वाढतील. फक्त हा 6व्या वेतनाचा आहे, पण त्यांनी फॉर्म्युले जे चेंज केलेले आहेत S1 आणि हे अमाऊंट हे सर्व बदलून जाईल, आणि हे आपल्याला भेटून जाईल. त्याच्याप्रमाणे प्रिंट घेऊन घ्यायची, याला क्लोज करतो मी. आता प्रश्न आलेला आहे का, आता माझाच विचार घेऊ, आता सांगतो माझं तुम्हाला. आता हे माझं नाव, आता माझं 37,500 आहे, परंतु मला आज 39,900 पाहिजे. मला 39,900 माझं 39,900, कारण की मला 1/16 लागलाय. तर आता एक इन्क्रिमेंट चेंज करायसाठी सध्या यांनी ऑप्शन दिलेला नाही आहे, तरी मी काय केलं याच्यामध्ये, आता बघा, आता बघा इथं काय 37,500 आहे आणि 38,600. आता आपण याला मी तुम्हाला करून दाखवतो कसं येतं. बघा आता हा दुसरा टॅब ओपन करतो, इथं असिस्टंटचा केला होता, आता आपण याचा करू DDOचा. बरोबर आहे, कॅप लॉक नाही टाकला, ठीक आहे. आता काय करायचं या ठिकाणी, सॉरी काहीतरी एक्सप्लोर हे झालं. तर या ठिकाणी काय केलं तुम्ही, का सेवार्थमध्ये आलो परत, तर या ठिकाणी काय केलं का, DDO मध्ये गेलो, DDO मध्ये 7 pay to 6 pay क्लिक केलं, तिथून माझं जे 7 pay झालेलं होतं त्याला तिथून रिमूव्ह केलं. इथे परत आलो 6 pay ला DDO ला आलो. कसं केलं हे दाखवतो मी तुम्हाला, आता ते हे ओपन होत नाही सध्या, तर ओपन झाल्यावर सांगतो. या ठिकाणी मी परत इथे आलो पेरोल मध्ये आणि रिवाईज 6 pay to 7 pay, कारण की तिथून रिसेट केल्यामुळे इथे माझं आलेलं होतं, नेटचा प्रॉब्लेम आलेला बहुतेक. परत PW पॉज करतो थोडा वेळ. आता या ठिकाणी आपण DDO मध्ये आलो, DDO मध्ये आल्यानंतर चेंज मध्ये आलो, आणि चेंज काय केलं, रिसेट टू 6
पीसी बेसिक, कारण की हे प्रयोग करून राहिलो म्हणजे याच्यात यांनी काही केलेलं नाहीये, सेवार्थवाल्यांनी काही अजून सध्या याच्यामध्ये टाकलेलं नाहीये. आता इथे मी पी डब्ल्यू एफ पी एम पी एम 703 आता हे टाकतो माझं, आता याला रिसेट करतो. हे रिसेट झालं पण काय म्हणते अपडेट्स ऑन 1/1/19. बरं ठीक आहे, आता इथे केलं हे प्रोसेस. आता परत आपण आपल्या याला येऊया, या ठिकाणी सेवार्थमध्ये नवीन टॅब ओपन करतो, तोपर्यंत मी पॉज करतो व्हिडिओ. आता बघा आपण असिस्टंटला आलेलो आहोत, असिस्टंट मध्ये काय करू पेरोल मध्ये आलो आणि रिवाइज ऑफ 6 पे टू 7 पे याच्यामध्ये क्लिक करतो. आणि इथे सेवार्थ आय डी टाकतो, परंतु हे करू नका तुम्ही, कारण की मी फक्त दाखवतो आपल्याला, कारण की अजून यांनी काही बरोबर केलेलं नाही, काय अडचणी येत आहे हे मी दाखवतो. फक्त कसं करायचं हे सांगतो, म्हणजे आपण चेंज करू शकतो. आता इथे रेग्युलर एम्प्लॉईजला क्लिक केलं, आता बघा इथे काय आहे, आता प्रमोशन दाखवतो मी या ठिकाणी. आता हे प्रमोशनला क्लिक करतो, प्लीज सिलेक्ट लेवल. आता लेवल बघा, आता यस 13 लेवल येत आहे माझी, आणि विथ इफेक्ट तसं 1/1/17 पासून दिलाय 0/1/07/2016 पासून इफेक्ट पाहिजे. आणि काय होईल 2016 पासून जो इफेक्ट आहे तो येईल 35/36/500. 1 जुलैचा आपल्याला आलेला आहे, 1 जुलै 16 हे, याच्यावर एक इन्क्रीमेंट लागेल 36400, म्हणजे हे 36500 पाहिजे या ठिकाणी. आता हे 36500 जर केलं तर आजचं 38700 आणि 38700 वर हा इन्क्रीमेंट येईल, याच्याप्रमाणे व्हायला पाहिजे. परंतु हे सध्या होत नाही, फक्त मी आपल्याला आयडिया म्हणून सांगत आहोत, याचा कुठे काही फायदा होणार नाही आहे सध्या, जोपर्यंत हे आपल्याला टॅब देत नाही. आपण इथं नंबर टाकलेला आहे आणि 15/7/2019 आणि याला सेव्ह करतो ह्या डाटाला. हा डाटा आपला सेव्ह झाला सक्सेसफुली, म्हणजे इन्क्रीमेंट चेंज केला इथे, हा रेकॉर्ड सेव्ह केलाय. आता तुम्हाला हा इन्क्रीमेंटच्या दाखवतो काय करते तो. आता आपण इन्क्रीमेंट मध्ये आलो, पेरोल मध्ये आलो, नंतर इन्फॉर्मेशन मध्ये आलो, अपडेट एम्प्लॉईज डिटेल, या ठिकाणी माझं नाव आलेलंच असेल या ठिकाणी. म्हणजे सर्व सोप्या पद्धतीने आपल्याला कसं समजेल हा प्रयत्न चालू आहे माझा, का लवकरात लवकर आपल्या लक्षात येईल. आणि एकदा तुम्ही हे केलं का तुमच्या पूर्ण लक्षात येईल, हे नाव आलेलं आहे आणि हे जुलै हे आप लागलेलं आहे. आता या ठिकाणी आता एक तर असं होऊ शकते की आपण पहिले यांचं नाव पहिले आपण सिलेक्ट केलेलं आहे, सेव्ह केलं आहे, त्याच्यामुळे होत असेल किंवा आता पुढचं सांगतो मी काय होतं. आता याच्यानंतर येऊ आपण पेरोलमध्ये, पेरोलमध्ये आल्यानंतर इन्फॉर्मेशनमध्ये रिलीज अॅन्युअल इन्क्रीमेंट. आता या ठिकाणी आल्यावर आपल्याला इन्क्रीमेंट बदलायला पाहिजे. आता हे काय दाखवते पाहू, ऍड न्यू, परत तेच प्रोसेस आपण जे मगा केली होती ते, तारीख 15/7/2019, बिल ग्रुप सिलेक्ट करूया आणि 7 पे आणि गो. एवढं केल्यानंतर आता माझं बेसिक काय दाखवते हे पाहून घेऊ आपण, आणि जर बरोबर आलं तर आपण म्हणू का बरोबर आलेला डाटा. हा बघा आता बघा 36700 हे बरोबर आहे आणि इथे बघा 1,31,100 म्हणजे यांनी चुकीचं केलंय, सिस्टीम मध्ये सध्या फॉल्ट आहे, त्यांनी बरोबर केलेलं नाही. हे जर समजा तिथं मी जर इन्क्रीमेंट केलं असतं तर हे 38700 तर 38700 39,900 इथे यायला पाहिजे होतं, तर यांनी हे दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे असं करू नका, परंतु जर जेव्हा हे टॅब ओपन करेल तर अशीच प्रोसेस करावं लागेल, कारण की दुसरे याच्यामध्ये सेवार्थमध्ये सध्या तरी नाही आहे, पण जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत आपण याला सेव्ह नाही करायचं. त्याच्यामुळे मी सेव्ह नव्हतं केलं, म्हणजे इथे हे झालं ठीक आहे. आता आपण इथे केलेलं आहे, परत काय करायचं, परत आपण आता हे चुकलेलं आहे आपलं, जोपर्यंत हे आपल्याला सेवार्थ आपल्याला एडिट करायची परमिशन देणार नाही
तोपर्यंत आता परत इथे येतो. आपण आता डीडीओ मध्ये याच्यामध्ये येऊ. आता या ठिकाणी परत डीडीओ मध्ये पी आता परत इथं रिसेट करूया. आपल्या हाती एवढं एवढं तरी यांनी दिलेलं आहे. हा सिक्स पे कन्वर्शन अप्लिकेशन ओनली सेवन पे स्टेटस हे आता इथं झालेलं आहे. आता बघा आपण परत आता हे रिसेट केलं आपण. आता बघू काय झालं. तर असिस्टंट मध्ये आलो आपण पेरोल पाहू. आता परत तिथं सेव्ह होते का कारण एरर दिलं त्यांनी. काय केलं पाहू. बोर तर नाही होऊन राहिले ना आपण कारण की हे वेळ लागून झालाय करायला. तर या ठिकाणी जर आपण केलं तर आपला डाटा येऊन जाईल. सध्या हा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. आता इथून हॅज बीन डन म्हणजे काय झालं. इथून आपलं याच्यामधून रिसेटच नाही झालं अजून. चेंज मध्ये येऊया डीडीओ मध्ये. हा हे थोडं हे दोन्ही टॅब आता याचे ओपन झालेले. हा याला क्लोज करतो. आता आपण तोपर्यंत पॉज करतो मी.